नमस्कार, मराठी टेक्समार्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्ड मधली एक ट्रिक सांगणार आहे. त्या ट्रिकमुळे तुम्ही वेगवेगळे हेडर तयार करू शकता. म्हणजेच एका हेडरमध्ये तुम्ही वेगळा टेक्स्ट एंटर करू शकता, दुसऱ्या हेडरमध्ये तुम्ही वेगळे टेक्स्ट एंटर करू शकता. जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आपण सुरू करूया. पहिल्यांदा तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट ओपन करायचं आहे आणि इथे तुम्हाला दिसत असेल मराठी टेक्समार्ट इज अ बेस्ट यूट्यूब चॅनल असं इथं हिडरमध्ये लिहिलेलं आहे. हे पेज नंबर 1 आहे आणि पेज नंबर 2 वरती पण हेच लिहिलेलं आहे. पेज नंबर 3 वरती पण हेच लिहिलेलं आहे. तर आता आपण पेज नंबर 2 वरती टेक्स्ट चेंज करण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, इन्सर्टच्या शेजारी पेज लेआउट आहे, पेज लेआउटमध्ये जायचं आहे. पेज लेआउटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे ब्रेक्स म्हणून दिसत असेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसत असेल कंटिन्युअस, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे वर्ड डॉक्युमेंट आहे त्याचं सेक्शन ब्रेक होईल, म्हणजे तुमच्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये सेक्शन्स पडतील. तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा पहिल्या पेजचा एक सेक्शन तयार झालेला आहे, इथून दुसऱ्या पेजपासून दुसरा सेक्शन तयार झालेला आहे. तर इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हेडरची माहिती दाखवेल आणि ही दाखवल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसत असेल लिंक टू प्रिव्हियस, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा सेकंड नंबर पेजचा हेडर पूर्णपणे चेंज झालेला आहे, म्हणजे हा सेकंड नंबर पेज हा सेकंड सेक्शन झालेला आहे. तर तो कसा चेक करायचा, ते चेक करण्यासाठी आपण प्रिव्हियस सेक्शनवरती क्लिक केलं तर एक नंबरचं पेज दाखवेल आणि नेक्स्ट सेक्शनवरती क्लिक केलं तर दोन नंबरचं पेज दाखवेल. इथे तुम्हाला दिसत असेल हेडर सेक्शन 2 आणि इथे हेडर सेक्शन 1. तर नेक्स्ट सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्ही आता मराठी टेक्स्टमार्ट इज अ बेस्ट यूट्यूब चॅनल असं लिहिलेलं आहे, तर तिथे तुम्ही चेंज करू शकता मराठी टेक्स्टमार्ट इज अ ऑसम. तर आता तुम्ही इथे पाहू शकता पेज नंबर 1 वरती आहे मराठी टेक्स्टमार्ट इज अ बेस्ट यूट्यूब चॅनल आणि पेज नंबर 2 वरती आहे मराठी टेक्स्टमार्ट इज ऑसम. तर तुम्हाला तिसऱ्या पेजवरती पण हे चेंज करायचं असेल तर तुम्हाला 2 नंबर पेजवरती यावं लागेल. इथे तुम्हाला सेम प्रोसेस करायची आहे, पेज लेआउटमध्ये जायचं आहे, ब्रेक्समध्ये जायचं आहे आणि कंटिन्युअसवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही पेज नंबर 3 वरती जा आणि इथे 3 नंबर पेजच्या हेडरमध्ये तुम्ही चेंज करू शकता आणि इथे फक्त आपण मराठी टेक्स्टमार्ट ठेवूया आणि याची जी साईज आहे ती आपण वाढवूया. आता इथे तुम्हाला दिसत असेल तर पेज नंबर 2 वरती मराठी टेक्स्टमार्ट इज ऑसम असं लिहिलेलं आहे, पेज नंबर 1 वरती हेडरमध्ये मराठी टेक्स्टमार्ट इज अ बेस्ट यूट्यूब चॅनल असं लिहिलेलं आहे आणि पेज नंबर 3 वरती मराठी टेक्स्टमार्ट असं लिहिलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक पेजच्या हेडरमध्ये चेंज करू शकता. हे बऱ्याच वेळा तुम्ही डॉक्युमेंटेशन बनवत असताना उपयोगी येऊ शकतं, कारण एखादा प्रोजेक्ट बनवायचा असेल किंवा एखादा रिपोर्ट काढायचा असेल तर तुम्हाला ही ट्रिक उपयोगात येऊ शकते. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या खाली एक सबस्क्राईबचं लाल बटन दिसत असेल तर ते बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील.